मम्मा आओ हाईस का घरी हो है नाही बरोबर तुझ्याकडे लय मोठं काम आहे काय ग बाई बस खाली तुला समजून सांगते बस काय ग तुला माहिती का मी एवढी श्रीमंत कशी झाली एक वट भीट माझ्याकडे कस काय आहे अग एक पिल्या नाही माझ्याकडे मी तुला समजून सांगते थांब म्हणजे तुला काय करायचंय आता तू काय करीत असते दिवसभर काय शेळ्या जनावर रानातलं काम का शेण झाडून तेवढंच तुझं आयुष्य चाललं नुसतं शेण झाडून कोंबड्या आणि रानातलं काम काय करू आता मला काय येतय का तू काय तुला तुला मैत्रीण आहेत का आहे ना किती कळत लय मोठ्यात 5-50 आमचा टुप्पा आहे की राहण्यात काम करायचं म्हणजे तुम्ही टुप्प्या टुप्प्याने ह्याच्या त्याच्या राहणार आमचं उद्या त्यांचं परवा दिवशी शेजाऱ्या पाजाऱ्याचं गुत्त हे घेतो त्रुवाजानी जातो मग आता हेच टुप्पा घेऊन तुला गुत्त्याला नाही जायचं राहण्यात नाही जायचं तुला इमानाने हिंडायचं ह्या टुप्प्याला घेऊन कुठं ह्या इमानाने हे इकडं ह्या देशात तुला दुसऱ्या टुप्प्याला घेऊन ह्या देशात म्हणजे तुम्हाला आता ते तुमचे जे काम करायचे टुप्पे आहेत का ह्याच्या इथं रोजांदा त्याच्या इथं गुत्त घेऊन जा हेच टुप्पे येत ह्याच बाया फक्त तुम्ही काय करता इमानाने फिरता पुन्हा त्याला तसली बोट माहिती तुला बोट मोठी पाण्यात थंड तसलं काय माहिती का मग तेच माहित नाही तुला ते पहिलं माहित करावं लागेल ना मग तुला तसं हिंडायला पण हे कसं हिंडायचं माहिती का नाही ना मी आज मी आताच एरोप्लेन मध्ये बसून आले गावातून इथपर्यंत माझा तिथे ते एरोप्लेन उभा आहे एवढे पैसे आहेत का तुझ्याकडे माझ्याकडले पैसे आहेत गळ्यात का मग बाय डुप्लिकेट हे अगं मी जमिनीशी जुडलेले ना मग म्हणजे डुप्लिकेट घातलं का लोकांना वाटण ना ग मग माणूस घालतय की ओरिजिनल का ना काही नाही ते आता एक मी एरोप्लेन मधून चालले होते आणि एक गरीब बाई खाली बसली होती तर तिच्या काहीच नव्हतं कानात मग मी असं काढलं तिला असं फेकलं वरून मग तिने घेतलं हा त्याच्यामुळं तर तू काय कर माहिती का तुला निसतं काय कर तुझ्याकडे 10,000 असते ना असं टुप्प्या टुप्प्याने कामाला गेलेले आहेत ना आता काम केले पैसे येतेच मग ते पैसे काय कर घे आणि मला दे माझ्या हातात असे टेकव ह्या ह्या नाही ह्या उजव्या हातात टेक मग मी काय करते तुझी जॉईनिंग करते तू जॉईनिंग केली का तुला 200 रुपयाची साडी लगेच फ्री 10,200 ची साडी मला काय फायदा त्याच्यात तुला फायदा म्हणजे तू काय करायचं तुला सांगायचंय का प्लॅन हा मग खाली बस तुला सांगायचंय का प्लॅन तुला तू बी ऐक तुला तुझी काही दिवसांनी मी जॉईनिंग करणार आहे थोडं थांब तर काय कर माहितीये का 10,000 रुपये घ्यायचे आणि म्हणजे मला द्यायचे तुझे घेऊन बटव्यातले मला द्यायचे मग मी तुझे वरी जॉईन करीन मग ते आणि तुला काय होतंय मग तू आमच्या टीमची मेंबर हिस्सा होतीस तू म्हणजे आमची जी कंपनी आहे का त्याचा हिस्सा होतीस तू मग तू काय करायचं तुझी एक मैत्रीण जवळची जी तुझी बेस्ट फ्रेंड आहे का तिला ह्या हाताला जोडायचं आणि एक तुझी दुसरी तिच्यापासून एक आणखी तिच्या ताड्या सांगतीस तिच्यापाशी त्या ताड्यावालीला ह्या हाताला जोडायचं म्हणजे ह्या हाताला एक आणि ह्या हाताला लय माटे आहेत ग मला हा पहिले दोनच काम आहे आपल्याकडे पहिले दोन मग हिला काय करायचं हिला म्हणायचं तू तुझे 10,000 भर हिला म्हणायचं तू तुझ्या ते काम करतात ना त्यांच्याकडे करतात ना 250 रुपये रोज आहे आम्हाला गुत्त्यात मारले होते 4-5 मग काय त्यांचे नुसते पैसे 10-10 घ्यायचे आणि 10-10 घेऊन वरी म्हणजे माझ्याकडे दिमितावर भरते तो शुकुस्तर वरी कंपनीला भरायची लगेच त्यांना 200-200 साड्या त्यांचं 12-12% तुला तुझ्या अकाउंटला येणार 800 रुपये ते काय बाई मला समजलं नाही ते राहण्यातलं कामच बर तू तुझं काम तू तुपलं बघ आणि जा आम्हाला करून दे तुला आधीच 10 द्या आणि पुन्हा तुझे टक्के बिकेन आम्हाला काही कळाना भिळाना आमचं राहण्यात गेलं आमचे पैसे येते तू तुझं बघ आम्ही 1,000 भरले की तुला 800 रुपये अकाउंटला येते तर ते अकाउंटला काय आम्हाला कळत आहे का ते कुठं येते तर काय होत नको बाई नको जा 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 तुझं तू बघ मला उशीर व्हायला लागला राहण्यात जायचंय जा बाई तुझं तू बघ गरीबच राहणार गरीबच बरं तू बघ आपलं राहण्यात गेलं 250 रुपये आले तुझ्या 10 द्या तुझं 15 ऐकून घ्या अकाउंट बघायला जा आणि काम धंदे सोडून तेच करीत बसाव का तू कामच करणार जा बाई आम्हाला धरून हानते ना मला तुझ्या नादी तुला फाईव्ह स्टार मध्ये जेवायचं आपली भाजी भाकरच भरी राहणार बसून खायची तुझे सपनेच नाही काय ते आमच्या कामात जिसके हौसले में दम होता है तुम्ही सुधरा आम्हाला नग जा करा गरीबच राहणार आहे ही